बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद दिसतोय तो गोपाळ काल्यानिमित्त. कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ही मुलं राधा आणि कृष्णाचा गेटअप करून आली होती. लाडक्या कान्हाला पाळण्यास धोका देण्यापासून दही हंडी फोडण्यापर्यंत सारं काही या बाळ गोपाळांनी अगदी उत्साहात केलं. सणांचं महत्व लहान मुलांना कळावं यासाठी हे सारं करण्यात आलं होतं. हंडी फोडताना लहान मुलांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी ही विशेष पद्धतीनं ही हंडी फोडण्यात आली. कारण असं आहे की मुलांना कळायला पाहिजे की दहीहंडी ॲक्च्युली काय आहे. पहिलं मी पूर्ण सगळे सांगतो मुलांना की कृष्ण जन्म आहे, आपण अंडी फोडतो, त्यांना झुलवतो, असं मुलांना पण ड्रेस करायला लावतो आम्ही. आणि प्लस आम्ही हंडी मुलांना कंद्यावर घेऊनच फोडतो कारण मुलांना लागायला पण नको. आणि प्लस एवढा डेंजरस सीन पण नको की कोण पडलं तर त्या मुलांना लागेल, म्हणून मी माझ्या कंद्यावरच त्यांची हंडी फोडायला लावते. यावेळी लहानग्या मुलांनी गोविंदा आणि पिंगा सारख्या गाण्यांवर तालही धरला. दही हंडीचं सेलिब्रेशन करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. डान्स किया, फोडा. क्या फोडा? मटकी. मटकी फोडा. मी हंडी फोडली, चौकड्यावर बसलो आणि आम्ही नाचलो आणि हंडी घेतली. अरे वा, तुला कसं वाटलं? कसं वाटलं, मजा आली? आज क्या है, किसका बर्थडे है आज? कृष्णा का बर्थडे है. और तुमने क्या किया कृष्णा के लिए? डांस किया. खास करून राधाला झोका देतानाच्या बालकृष्णाच्या या लीला पाहण्यासारख्या होत्या. बाळगोपाळांनी दही हंडीचा हा आनंद मनमुराद लुटला आणि घरी जातानाही कृष्णाची आठवण म्हणून सोबत हंडी न्यायलाही हे बाळगोपाळ विसरले नाहीत. मीनल दाभोलकर सामंत, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.